सरकारी दवाखाना व तेथील सेवा सुविधांच्या नावाने कायमच खडे फोडले जातात. तेथील समस्यांबाबत कायम तक्रारी असतात. मात्र कोपरगाव ग्रामीण रुग्णालय त्याला अपवाद ठरत असून सध्या एका चांगल्या गोष्टींसाठी ते चर्चेत आले आहे. त्याचे झाले असे की पूर्वी दोन बाळंतपणे सिझेरियन पद्धतीने झालेल्या परराज्यातील महिलेची धोकादायक अवघड प्रसूती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांनी देवदूतासारखी यशस्वीरित्या पार पाडत आई व बाळाचे प्राण वाचवले आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्याने आई व बाळाचे प्राण वाचल्याने महिला व तिच्या पतीने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले आहे. सदर कामगिरीबाबत ग्रामीण रुग्णालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रीता देवी व दीपक कुशवा हे जोडपे पाणीपुरीच्या व्यवसायानिमित्त कर्नाटकमध्ये शहापूरमध्ये राहतात. ते मूळचे झाशी उत्तर प्रदेश या गावचे रहिवासी असून रीता देवी ही महिला 9 महिन्याची गरोदर होती व तिचे यापूर्वी 2 बाळंतपणे सिझेरियन सेक्शनने झाली होती व बाळंतपणाचे तिचे पहिले बाळ मृत्यू पावले होते. ही तिची गरोदर राहण्याची तिसरी वेळ होती. सदर जोडपे कर्नाटक एक्सप्रेस रेल्वेने कर्नाटक शहापूर मधून उत्तर प्रदेश झाशी मुळगावी जाण्यासाठी दिनांक 21 एप्रिल रोजी 4:15 निघाले होते. रीता देवी यांना कोपरगावच्या अलीकडेच रेल्वेमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या. काही काळ ही गोष्ट त्यांनी आपले पती दीपक यांच्या पासून लपवून ठेवली. मात्र तीव्र वेदना असह्य झाल्यानंतर तिने ती गोष्ट आपले पती दीपक यांना सांगितल्यानंतर सदर जोडपे कोपरगाव स्टेशनवर 3 वाजेच्या सुमारास उतरले. कोपरगावातील काहीच माहिती नसल्याने त्यांना रिक्षावाल्याने एका खासगी रुग्णालयात सोडले होते. मात्र सदर डिलिव्हरी रिस्की असल्या कारणाने त्या रुग्णालयाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात कोपरगाव येथे रेफर केले होते. सदर महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने महिलेची अवस्था बघून तात्काळ निर्णय घेऊन तिच्या वेगवेगळ्या तपासण्या तात्काळ करत महिलेची पूर्वीचे कोणतेही रिपोर्ट नसताना तिचे बाळंतपण करण्याचा निर्णय घेतला. येथील स्टाफने तपासणी केली असता बाळ पायाळू होते. बाळाने पोटात शी केली होती. तसेच बाळाचे ठोके नॉर्मलपेक्षा जास्त होते. बाळंतपणाच्या कळा तीव्र होत्या होत्या व क्षणाक्षणाला आई व बाळाचा धोका वाढत चालला होता. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन यादव, डॉक्टर कृष्णा फुलसुंदर, डॉक्टर संजय उंबरकर व सिस्टर इन्चार्ज श्रीमती कल्पना धाकराव यांनी त्वरित निर्णय घेऊन शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेश लाडे, भूलतज्ज्ञ डॉक्टर विजय कळदिले, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतिश काळे यांना बोलून घेत इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन करून त्या महिलेची सुखरूप बाळंतपण पार पाडले आहे. हे तिचे तिसरे सिझेरियन असल्याने अजून तासभर उशीर झाला असता तर आई व बाळाला धोका निर्माण झाला असता. ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचार मिळाल्याने बाळ व बाळातीन सुखरूप असून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन यादव यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन यादव, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कोपरगाव. शुक्रवारी 21 तारखेला 1:03 वाजता मला ऑन ड्युटी डॉक्टर उंबरकर यांचा फोन आला की एक लेबरमध्ये पेशंट आहे आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे आणि त्यांना सिझर करावं लागेल. बाळानं पोटामध्ये शी पास केलेली आहे. तिची पूर्वीचे 2 सिझर पण झालेले होते आणि तिला तीव्र बाळंतपणाच्या काळ आहेत, पण प्रोग्रेस काहीच होत नाही आहे. पेशंट पण टॉक्झिक होत चाललेला आहे आणि याला इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन करण्याची आवश्यकता आहे. मग मी ऑन ड्युटी डॉक्टरनी आपले इथले स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर योगेश लाडे यांना बोलवून घेतलं. त्यांनी पेशंटची कंडिशन बघितली आणि ताबडतोब इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन करावं लागेल, नाहीतर पेशंट मातेचा आणि बाळाचा धोका होऊ शकतो असं सांगितलं. त्यानंतर आम्ही टीमनं तात्काळ निर्णय घेऊन डॉक्टर योगेश लाडे, बोलतज्ञ विजय कर्डिले आणि बालरोगतज्ञ अतिश काळे यांना बोलवून घेतलं आणि तातडीची त्याची इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन केलं. डॉक्टरांचं असं म्हणणं पडलं की जर 1 तासभर जरी त्याला उशीर झाला असता तरी त्याचे स्कार रप्चर झाला असता, म्हणजे पिशवी फुटण्याची शक्यता होती, रप्चर होण्याची शक्यता होती आणि बाळ दगावण्याची शक्यता होती. आणि हा उपचार इथं RHला लेवलला पण होणं शक्य नव्हतं. अशी कंडिशन होती की रेफर करणं पण अवघड होतं, कारण रस्त्यामध्येच त्याचं कॉम्प्लिकेशन होऊन दोघांना धोका झाला असता. परंतु डॉक्टर योगेश लाडे सर आणि विजय कडवी सर यांनी अतिशय धोका पत्करून एक अवघड सिझेरियन सेक्शन हे पार पडलं आणि मातेचा आणि बाळाचा जो मृत्यू टाळला आणि त्यांचे प्राण हे वाचवलेले आहेत. आणि त्या पेशंटची हिस्ट्री पण अशी होती की पूर्वीचे 2 सिझेरियन सेक्शन होते, त्यामध्ये पहिलं बाळ पण त्याचं डेथ झालं होतं. आणि हा पेशंट जो होता तो कर्नाटकामध्ये व्यवसायानिमित्त, पाणीपुरीच्या व्यवसायानिमित्त तिथे गेला होता आणि तो कर्नाटक एक्सप्रेसनं त्याच्या मूळ गावी झाशी उत्तर प्रदेश इथं चालला होता.
आणि कोपरगावच्या अलीकडेच त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्यांनी त्या ते जोडपं होतं त्यांनी कोपरगाव स्टेशनला उतरायचा निर्णय घेतला. उतरल्यानंतर त्यांना इथली काहीच माहिती नव्हती. तिथल्या स्टेशनवरच्या रिक्षावाल्यानं एका प्रायव्हेट हॉस्पिटलला नेऊन सोडलं, परंतु अतिशय हाय रिस्क प्रेग्नन्सी असल्यामुळे आणि कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी असल्यामुळं त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी रिस्क घेतली नाही. त्यांनी आपल्या ग्रामीण रुग्णालय कोपरगाव इथं रेफर केलं, पण इथल्या ग्रामीण रुग्णालय कोपरगावच्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीनं तात्काळ निर्णय घेऊन या त्या गरोदर मातेचा आणि त्या बाळाचा प्राण वाचवलेला आहे. ग्रामीण रुग्णालयात साधारणतः 21 तारखेला शुक्रवारी दिनांक 21 एप्रिल रोजी साधारणतः 1:00-4:00 दरम्यान एक सिस्टरचा फोन आला होता की एक स्त्री जी कर्नाटकमधून दिल्लीला जात असताना, कर्नाटकवरून ती झाशीला जात असताना मध्यरस्त्यातील डिलिव्हरीच्या काळा सुरू झाल्या. ही सदर स्त्री तिसऱ्यांदा गरोदर राहिलेली होती आणि तिचे पूर्वीचे 2 सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर ह्या 2 तिला डिलिव्हरी झालेले अपत्य होते. आता यावेळी प्रवास करत असताना त्या स्त्रीसोबत तिचा नवरा आणि तिचं एक लहान मूल 3-4 वर्षाचं हे तिघंच प्रवास करत होते. आणि ह्या स्त्रीची हिस्ट्री ज्यावेळी कळाली फोनवरती की पहिलं अपत्य तिचं डिलिव्हरीनंतर लगेच 1-2 तासातच सिझेरियननंतर मृत झालं होतं आणि त्यानंतर दुसरं जे अपत्य 3 वर्षानंतर झालेलं होतं ते पण सिझेरियन शस्त्रक्रियेने झालेलं होतं. आणि या स्त्रीला साधारणतः शुक्रवारी सकाळी 8-9 दरम्यानच काळा सुरू झाल्या होत्या ट्रेनमध्ये असतानाच. आणि ट्रेनमध्ये असतानंतर तिने थोडंसं तरी म्हणजे लपवण्याचा प्रयत्न केला किंवा सांगू नये असं तिने नवऱ्याला विचार केला. आणि त्यावेळी काळ अगदीच असंही झालं, त्यानंतर तिने नवऱ्याला सांगितलं कोपरगाव स्टेशन आलेलं होतं आणि यावेळी ते दाम्पत्य ह्या ट्रेनमधून उतरण्याचा निर्णय घेतलेला. परिस्थिती अगदी बिकटीची होती, जायचं कुठे हे माहीत नव्हतं, डिलिव्हरी कशी करणार कुठे करणार काहीच माहीत नव्हतं, रिपोर्ट्सही त्या दाम्पत्यासोबत त्यांचे अवेलेबल नव्हते. अशा परिस्थितीत ज्यावेळी ती स्त्री इथे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी तिच्याकडे फक्त एक सोनोग्राफीचा रिपोर्ट होता आणि त्या पलीकडे तिच्या हातात असा रिपोर्ट म्हणावं असं काही नव्हतं. पूर्वीच्या 2 शस्त्रक्रिया झालेल्या, 2 सिझेरियन झालेले, 1 बाळ गेलेलं आहे, दुसरं बाळ चांगलं आहे. अशा परिस्थितीत सिझेरियन करण्याचा जो चॅलेंज होतं ते आमच्या पुढे निर्माण झालं. अशा परिस्थितीत त्या पेशंटचे रिपोर्ट्सही काही नव्हते, ते सगळे रिपोर्ट्स करून घेणे, रक्ताचे रिपोर्ट्स करणे, ब्लड रिझर्व करणे हे चॅलेंजेस आमच्यासोबत होते. आणि तरीसुद्धा म्हणजे ही बिकट परिस्थिती घेऊन समोर ठेवून चॅलेंजेस समोर ठेवून आम्ही ती डिलिव्हरी करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी ते घेतला. आणि ज्यावेळी सिझेरियन करत असताना आमच्या निदर्शनास आलं की जो सिझेरियनचा जो स्कार होता, जो टाका होता, अगदी पूर्वीचा जो असेल 2 सिझेरियनचा टाका, तो अतिशय पातळ झालेला होता आणि तो टाका अगदी फाटण्यावर आलेला होता आणि आतमध्ये बाळाने संडास केलेली होती. म्हणजे परिस्थिती अशी होती की 1 तासानंतर जर तिची डिलिव्हरी झाली नसती तर कदाचित तो टाका फाटून बाळ आणि आई दोघांच्या जीवाला धोका उद्भवला असता. आणि अशा परिस्थितीत तो एक समाधान भेटलं मनाला की आपण तो खरोखर चांगला निर्णय घेतला, इथे आपण जे काही रिस्क घेऊन चॅलेंजेस स्वीकार करून आपल्या अवेलेबल जे काही आपल्याकडे रिसोर्सेस आहे त्याचं युटिलाइज करून आपण तो इथे डिलिव्हरीचा निर्णय घेतला, याचं आम्हाला एक अत्यंत समाधान भेटलं की जेणेकरून आपल्याला त्या स्त्रीचं प्राण वाचवता आले आणि त्या बाळाचे प्राण वाचवता आले आणि एका नवीन जागेत आलेले, नवीन प्रदेशात आलेले असं हे दाम्पत्य त्यांना मदतीचा हात ग्रामीण रुग्णालयाने दिला. आणि एक डॉक्टर म्हणूनसुद्धा एक स्वतःला मला एक अतिशय आनंद झाला की आपण ह्या दाम्पत्याला काहीतरी त्यांचं चीज करू शकलो. पहिलं बाळ गेल्यानंतर ह्या बाळाची काय व्हॅल्यू आहे हे त्यांना जाणवलं आणि त्याची बाळासाठी, त्याच्या आईसाठी, त्या दाम्पत्यासाठी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिलं. आपण त्यांना एक नवीन जन्म दिला, बाळाला जन्म दिला, आईला एक नवीन जन्म दिला, यासाठी आम्हाला अतिशय आनंद झाला. आणि ग्रामीण रुग्णालय नेहमीच गरीब रुग्णांसाठी धावत समोर येणं, मदत देणं हा आमचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही ते कार्यरत असंच ठेवूयात अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. यावेळी सदर जोडप्याने ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले आहे. मेरा नाम रीता देवी है, मैं यादगीर से झांसी जा रही थी तो रास्ते में सोलापुर के आगे कौन से सोलापुर स्टेशन से दर्द होने लगा तो हाँ कोपरगाँव में उतर गए. वहाँ से उतरने के बाद प्राइवेट हॉस्पिटल में गए, वहाँ दिखाए, वो डॉक्टर बोले यहाँ हमारे यहाँ सुविधा नहीं है तो या दूसरे दवा खाने को लेकर आए. वहाँ वहाँ को एडमिट करे, फिर यहाँ सीजरी करके बच्चा हुआ.
यहाँ जो ग्रामीण रुग्णालय में आपको सुविधा मिली है, क्या कहना चाहेंगे आप ग्रामीण रुग्णालय के बारे में? सुविधा तो अच्छी दी है, पूरा करे, सुविधा के बारे में क्या भी नहीं है, सब अच्छा है। आपके बच्चे की और आपकी जान बचाई, क्या कहना चाहेंगे? इसके लिए तो बहुत बहुत धन्यवाद है, अच्छा करे जो करे। तो हम लोग ट्रेन से आ रहे थे, यादगिरी टू झांसी कर्नाटका एक्सप्रेस है, तो इनको सोलापुर में दर्द चालू हुआ, तो थोड़ा थोड़ा खो रहा था, तो मैंने सोचा अभी थोड़ा ठीक हो जाएगा, तो कोपर गांव आते आते दर्द ज़्यादा चालू हो गया, तो मैंने डिसाइड किया कोपर गांव में ही दिखाएंगे, तो वहाँ पे पूछा कोपर गांव में हॉस्पिटल है, तो यहीं उतर गए। फिर बाहर निकले मस्ट रेलवे स्टेशन के, तो ऑटो वाला मिला, ऑटो वाले से बोला कोई हॉस्पिटल है, बोला है लेके चलेंगे, तो वो लेके आए हमारे को, यहाँ भूगोल को हॉस्पिटल है, वहाँ लेके आए थे हम लोग और जाँच वगैरह की, बोले यहाँ पे ज़रा ख़र्चा ज़्यादा पड़ेगा, आपको ऐसा करेंगे कोपर गांव हॉस्पिटल में दवा खाने में दिखाएंगे, वहाँ अच्छा करते सब लोग, टेंशन लेने की ज़रूरत नहीं है, तो यहाँ लेके आए हमारे को, यहाँ सब लोग थे, कागज कार्रवाई की और आधे घंटे में ऑपरेशन का पूरा तैयारी करे, ऑपरेशन करे और बेटा हुआ मेरे को, यहाँ सब लोग अच्छे से बिहेव करते थे, सब लोग अच्छा करे और बेटा हुआ। हम सब लोग धन्यवाद देना चाहते हैं यहाँ के कोपर गांव के सभी लोग और डॉक्टर स्टाफ मैडम सब लोग अच्छे।